हॅलो विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी विषय मराठी आज आपण काही वेगळे पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण पाहिलं की चित्र तुम्हाला एक चित्र दाखवलेलं होतं आणि त्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे कधी चित्रांची नावं काय आहे कोणते खेळ आहेत त्या चित्रांचं आपण पाहिलं हो की नाही आणि असंही पाहिलं की एक चित्र दिलेलं असतं आणि त्या चित्राचं वर्णन करून निरीक्षण करून तुम्हाला सेंटेन्स लिहायचे होते तर मग चित्रवाचन भाग चौथा याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे तर काय करायचं आहे कल्पक होऊया चित्र व चित्रात काय काय दिसते आहे ते सांग वलीही कल्पक होऊया म्हणजे काय तर तुम्हाला काय करायचं आहे कल्पना करायची आहे पान नंबर साठ आणि एकसष्ट वरती असे दोन चित्र आहेत हो की नाही असे दोन चित्र आहे मग पहिलं चित्र आहे ते कशाचं आहे त्यामध्ये कल्पना करायची आहे कल्पना करून त्या चित्राचं वाक्यात लिहायचे आहे वाक्य लिहायचे आहेत आतापर्यंत आपण एक दोन तीन असे नंबर टाकून लिहायचे हो की नाही मग आता आपल्याला काय करायचं आहे त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे कल्पना करायची आहे त्या चित्रामध्ये काय आहे कारण सगळं काही आपल्याला समोर दिसत आहे मग तशा पद्धतीने कल्पना करून तुम्हाला ते लिहायचं आहे तुमच्या भाषामध्ये ओके आणि ही तुमची आहे ती ॲक्टिव्हिटी आहे ओके तर ती मी फक्त आता एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्हाला ते लिहायचं आहे तर असं एक चित्र आहे सकाळचं आणि संध्याकाळचं रात्रीच्या वेळचं तर ते चित्र काय आहे पहिलं चित्र आहे साठ पाण नंबर साठवरचं आहे ते सूर्योदयाचं चित्र आहे सूर्योदय म्हणजे काय तर सकाळचं चित्र आहे ज्यावेळी सकाळी सूर्य उगवतो त्यावेळचं ते चित्र आहे आणि दुसरं चित्र आहे ते, ते रात्रीचं आहे तर त्याच्यात काय काय दिसत आहे तिथं तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरायची आहे आणि लिहायचं आहे ओके तर हे पहा पान नंबर साठवरील हे पहिलं चित्र आहे तिथं बघा डोंगरावरती काय दिसत आहे सूर्य उगवलेला दिसत आहे काय आहे सूर्य उगवलेला तिथे दिसत आहे तर तो सा सूर्य आहे डोंगरावरती असा सूर्य दिसत आहे सूर्य उगवला आहे आकाशात मस्त असे पक्षी उडत आहेत आकाशात काय उडत आहेत पक्षी उडताना दिसत आहेत का इथे हे पहा इथं पक्षी उडताना दिसत आहेत आकाशात पक्षी उडत आहेत बाजूलाच एक छान असं सुंदर असं एका पक्षाचा घरट दिसत आहे ओके नी तुम्हाला माहिती आहे का हा पक्षी कोणता आहे आणि त्या पक्षाच्या घरट्यामध्ये पिल्लंसुद्धा दिसत आहेत कोणती पिल्लं आहेत आणि क कोणत्या पक्षाची पिल्लं आहेत ती ती आहे चिमणी आणि त्या चिमणीची पिल्लं आहेत हो की नाही आणि जे घरट आहेत ते एका झाडावरती आहे मग झाडावरच पांढरी आणि पिवळी फुलं लागलेली आहेत पहा बरं तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिसत आहे एकदम व्यवस्थित क्लिअरच तिथं काय आहे पांढरी आणि पिवळी अशी फुलं लागलेली आहेत हे पहा इथं पांढरे आणि पिव पिवळी फुलं दिसत आहेत त्याच्यानंतर हे पहा प्यु, प्यु, अरे वा इथं तर डोंगरावर कसा धबधबा दब दिसत आहे डोंगरा दूर डोंगरावर धबधबा दब दिसत आहे पाणी वरून खाली वाहत आहे कशा पद्धतीने लिहायचं मी बोलती आहे तशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे ओके म्हणजे तुम्ही कसं सांगत आहेत आपण पहिलं काय सांगितलं सूर्य उगवत आहे आकाशात पक्षी उडत आहेत बाजूला एक घरटे आहे त्या घरट्यामध्ये पक्षी आहे चिमणी दिसत आहे घरट्यात चिमणीची पिल्लं दिसत आहेत झाडाच्या शेजारीच झाडा झाडा झाडाच्या शेजारी झाडावर पांढरेने पिवळे फुलं आहेत आणि हे पहा डोंगरावरती दूर द डोंगरावर धबधबा दिसत आहे धबधबा आहे पाणी वरून खाली वाहत आहे पाणी वरून खाली वाहत आहे बाजूलाच एक बैल दिसत आहे तो काय करत आहे तो चरत आहे चारा खात आहे तो काय करत आहे बरं तो चारा खात आहे आणि वर्णावरची एक वाट आहे हे दिसती आहे का तुम्हाला अशी वलन, वाट वळणा वळणदार अशी वाट आहे तिथं काय आहे वळंदार अशी वाट आहे आणि बाजूलाचे एक गवत आहे हे पहा गवत दिसत आहे आणि त्या गवतावरती काय लागलेली आहेत पिवळी पिवळी पांढरी पांढरी अशी फुलं लागलेली का आहे काय लागलेली आहेत पिवळी पिवळी पांढरी पांढरी अशी फुलं लागलेली आहेत आणि त्या फुलांवर काय दिसत आहे फुलपाखरे उडताना दिसत आहेत फुलपाखरे उडताना दिसत आहेत हे, कि हे किती सुंदर दृश्य आहे ना हो की नाही हे सूर्याचं आहे असं सुंदर दृश्य सूर्योदयाचं आहे हो की नाही सकाळचा सूर्य उगवल्यानंतर सकाळचा परिसर किती मनमोहक दिसतो असं हे सुंदर दृश्य आहे ओके आता आपण पाहणार आहोत पान नंबर एकसष्ट वरचं चित्र ते कशाचं आहे ते आहे रात्रीचं चित्र आहे हे पहा दुसरं चित्र आहे ते रात्रीचं आहे आकाशात काय दिसत आहे चंदा मामा आपण काय म्हणतो त्याला चंदा मामा म्हणतो की नाही म्हणजे चंद्र तो बघा ध ढगाच्या आडून ढगाच्या आडून दडून बसलेला आहे हा सु हा चंदा मामा आहे तो काय करत आहे ढगाच्या आडासा लपून बसलेला आपल्याला दिसत आहे आकाशात एक विमान उडताना दिसत आहे आकाशात दिसतंय का विमान हे पहा आकाशामध्ये विमान उडताना दिसत आहे तुम्ही कधी बसला आहात का विमानामध्ये हो की नाही विमान खूप मोठं असतं की नाही आता पहा शेजारीच दोन घरं सुद्धा दिसत आहेत शेजारीच काय आहे दोन घरं सुद्धा दिसत आहेत आणि त्या घरांमध्ये लाइट दिसत आहे हे पहा लाईट आहे की नाही इथं लाईट चालू आहे घरामध्ये आणि घराच्या बाहेरच काय आहे कंदील लटकवलेला दिसत आहे कंदील लटकताना आपल्याला दिसत आहे घराच्या बाजूला एक झाड आहे आणि त्या झाडावर काय आहे काय दिसत आहे लाईटच्या माळा दिसत आहे का नाही हे पहा हे कसं झाड आहे आणि त्या झाडावर ते झाड चमकताना दिसत आहे आपल्याला काय करत आहे लाईटीमध्ये चमकत आहे असं दिसत आहे तर मग त्याच्यावर लाईटच्या माळा आहेत का नाही तर तिथं तुम्हाला कल्पना करायची आहे काय आहेत रात्रीच्या वेळी आकाशामध्ये काजवे चमकताना दिसतात की नाही आताही पहा कधी रात्र झाल्यानंतर कधीतरी मध्ये मध्ये अचानक तुम्हाला लाईट चमकल्यासारखी दिसते मग तुम्ही आईला काय म्हणता अगं आई तिथं काय चमकताना दिसत आहे तर त्या झाडावर काजवे बसलेले आहेत आणि ते काजवे बसल्यामुळं ते झाड पूर्ण असं लाईटच्या माळांनी चमकत आहे असं दिसत आहे मग ते काय चमक चमकत आहे ते आहेत काजवे किती सुंदर दृश्य दिसत आहे आकाशात चांदण्या चमकत आहेत आकाशात काय आहेत चांदण्या चमकताना दिसत आहेत आणि बाजूलाच एक नदी सुद्धा वाहत आहे हे पहा तर नदी वाहत आहे बाजूलाच एक काय आहे नदी वाहताना दिसत आहे आणि त्या नदीमध्ये एक प्रतिबिंब दिसतंय पहा किती सुंदर प्रतिबिंब पडलेलं आहे ते कशाचं प्रतिबिंब आहे एका चंद्राचं प्र वर जो चंद्र आकाशामध्ये आहे त्या चंद्राचं ते प्रतिबिंब दिसत आहे चंद्राचं काय आहे ते प्रतिबिंब दिसत आहे किती सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे हे हो की नाही तर तुम्ही सकाळचे आणि रात्रीच्या तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे अशा पद्धतीनं सकाळी अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सकाळचं आणि रात्रीच्या रात्रीच्या वेळी आकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि तुमच्या शब्दामध्ये आईबाबांना काय करायचे आहे तुमची कल्पना आहे कल्पना कल्पना चा चा सा ती सांगायची आहे म्हणजे तुमच्या कल्पने कल्पनाचा विचार करून कल्पनाशक्ती वापरून सकाळी आणि संध्याकाळी आकाशात कशा पद्धतीचं दृश्य असतं ते तुम्ही काय करायचं आहे तुमच्या आईबाबांना सांगायचं आहे आणि त्याचा एक छोटासा छान असा मस्त व्हिडिओ बनवायचा आहे मला सेंड करायचा आहे आणि ती सगळ्यांची आहे ती चित्रवाचन कल्पनाशक्ती ॲक्टिव्हिटी ओके थँक्यू